नमस्कार, आपण आठवड्यातून 3 दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दररोज 45 मिनिटे क्रियाकृती असतील. यामध्ये उपस्थिती, पुनरावृत्ती, गाणे, गोष्ट, अंक, अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल. आता आपण आठवड्यातून 3 दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया. चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून "यस मॅडम" बोलण्याची सूचना द्या. आता मुलांकडून आडव्या तिरक्या उड्या मारून घ्या. यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. त्यानंतर मुलांना आवडते चित्र काढून त्यात रंग भरण्यास प्रोत्साहन द्या. त्यानंतर दुपारचा वाजला 1, आईने केला केक बालगीत करून घ्या. आता मुलांनी जे चित्र काढले आहे त्याबद्दल लिहिण्यास सांगा. आता मुलांना अंकांनुसार दगड गोलामध्ये ठेवण्यास सांगा. शेवटी गृहपाठ तपासा. बुधवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून "नमस्ते टीचर" बोलण्याची सूचना द्या. आता मुलांकडून बॉलचा टप्पा टाकून कॅच करा क्रियाकृती करून घ्या. यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. आता मुलांकडून रंग ओळख करून घ्या. यानंतर मुलांना टोपीवाला गोष्ट सांगा. गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्नही विचारा. आता मुलांना गोष्टीचे नाट्यीकरण करण्यास प्रोत्साहन द्या. जसे एक मुलगा टोपीवाला बनेल, काही मुले टोपी खरेदी करणारे आणि काही मुले माकडे बनतील. आवश्यकता वाटल्यास मुलांना मदत करा. आता टोपीचे चित्र काढण्यास शिकवा. शेवटी जोडी लावण्याचा गृहपाठ द्या. शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून "गुड मॉर्निंग मॅम" बोलण्याची सूचना द्या. यानंतर मुलांकडून ग्लास गोळा करण्याची क्रियाकृती करून घ्या. जसे जमिनीवर काही ग्लास ठेवा, दोन मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधा. आता जमिनीवर ठेवलेले ग्लास गोळा करायचे आहेत. जो सर्वात जास्त ग्लास गोळा करेल त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. यानंतर आईबद्दल गप्पा गोष्टी करा. जसे तुमच्या आईचे नाव काय आहे, तुमच्या आईला काय आवडते काय आवडत नाही, आई दिवसभर काय करते, आईची कोणती गोष्ट तुम्हाला आवडते इत्यादी. आता आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही बालगीत घ्या. यानंतर आईसाठी आवडत्या भेटवस्तूचे चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या. आता चित्रामध्ये रंग भरण्यास सांगा. शेवटी गृहपाठ तपासा. मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.